रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। हा सण भाऊ आणि बहिणीला आपुलकीच्या बंधनात बांधतो। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टीका बांधते आणि संरक्षणाचे बंधन देखील बांधते, ज्याला राखी म्हणतात। हा एक हिंदू आणि जैन सण आहे, जो दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। श्रावणमध्ये साजरा केल्यामुळे याला श्रावणी किंवा साळुनो असेही म्हणतात। रक्षाबंधनात राखी किंवा रक्षासूत्राचे अत्यंत महत्त्व आहे। राखी कच्च्या धाग्यासारख्या स्वस्त वस्तूपासून ते रंगबिरंगी वस्तू, रेशीम धागा आणि सोने किंवा चांदीसारख्या महागड्या वस्तूपर्यंत असू शकते। रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा प्रसिद्ध सण आहे। रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बंधन। रक्षाबंधनाच्या दिवशी भगिनी आपल्या भावांच्या प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करतात। राखी सहसा बहिणींनी फक्त भावांना बांधली जाते, परंतु आदरणीय नातेवाईक जसे की वडिलांनी मुलगी, ब्राह्मण, गुरु किंवा कुटुंबातील लहान मुलींनी देखील बांधल्या आहेत। कधीकधी सार्वजनिक ठिकाणी नेता किंवा प्रतिष्ठित व्यक्तीलाही राखी बांधली जाते। रक्षाबंधनाच्या दिवशी बाजारात अनेक भेटवस्तू विकल्या जातात। बाजारात भेटवस्तू किंवा नवीन कपडे खरेदी करण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची गर्दी असते। असा हा रक्षाबंधनाचा सण यावर्षी 11 ऑगस्ट 2022 या दिवशी आहे। परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये संभ्रम आहे की आपण रक्षाबंधन कधी साजरे करायचे, कारण 11 ऑगस्ट 2022 या दिवशी भद्रा योग आहे असं सगळीकडे बोललं जातं आहे। आणि भद्रा योगमध्ये राखी बांधणं योग्य नाही असं देखील सगळीकडे बोललं जातं आहे। तर मग आपण राखी बांधताना कुठले नियम पाळायचे आणि राखी कधी बांधायचे असा प्रत्येक बहिणीच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। तर आज आपण हेच बघणार आहोत की भद्रा नक्षत्र काय आहे आणि आपण राखी कोणत्या दिवशी बांधू शकतो। भद्रा नक्षत्रामध्ये राखी बांधणे अत्यंत अशुभ मानले जाते, म्हणूनच भद्रा परिहाराचा त्याग करूनच रक्षाबंधनाचा सण साजरा करावा असे शास्त्रात सांगितले आहे। यासोबतच यंदा पौर्णिमाही 2 दिवसांची असल्याने रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा करायचा अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। अनेक पंडित 11 ऑगस्टला तर अनेक जण 12 ऑगस्टला रक्षाबंधन सांगत आहेत। अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही राखी अर्थात रक्षाबंधनाची नेमकी तारीख आणि मुहूर्त याबाबत संभ्रमात असाल तर तुमच्यासाठी योग्य माहिती अशी आहे की यावेळी 12 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करणे योग्य ठरेल। या दिवशी राखी बांधल्याने कोणत्याही प्रकारचा दोष लागणार नाही। ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधनादिने राखी बांधताना भद्रा योग असणे अशुभ मानले जाते। लंकापती रावणाच्या बहिणीने भद्रा योग असताना त्याला राखी बांधली होती, रावणाच्या सर्वनाशाला हे देखील एक कारण होते अशी मान्यता आहे। भद्रा ही सूर्यदेवाची कन्या होती। एखाद्या शुभ कार्यावेळी भद्रा असणे योग्य नाही आहे किंवा शुभ मानले जात नाही, म्हणून भद्रा काळ वगळून योग्य मुहूर्तावर रक्षाबंधन साजरे करा। म्हणूनच 11 ऑगस्टला नव्हे तर 12 तारखेला रक्षाबंधन साजरे करणे शुभ आहे। आता यावेळी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10:39 श्रावण पौर्णिमा सुरू होत आहे। अशा परिस्थितीमध्ये हे खूप महत्त्वाचे असल्यास आपण इच्छित असल्यास आपण 11 ऑगस्ट रोजी प्रदोष काळात म्हणजे भाद्र पुच्छच्या वेळी सायंकाळी 5:18 ते 6:18 या दरम्यान रक्षासूत्र बांधू शकता, किंवा भद्रा काळ संपल्यानंतर सुद्धा तुम्ही रात्री 8:54 किंवा 9:49 या दरम्यान राखी बांधू शकता। पण परंपरेने सूर्यास्तानंतर राखी बांधली जात नाही, या कारणामुळे 11 ऑगस्टला राखी बांधण्यापेक्षा 12 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करणे उत्तम राहील। आता आपल्या हिंदू धर्मात असा नियम आहे की ज्या तिथीला सूर्योदय होतो त्याच तिथीचे मूल्य संपूर्ण दिवसासाठी मानले जाते, म्हणजेच तीच तिथी मानली जाते। पौर्णिमा तारीख 12 ऑगस्टला सकाळी 7:06 पौर्णिमा तिथी असून या दिवशी सूर्योदयाच्या वेळी ही पौर्णिमा तिथी असेल। या दिवशी भद्राची सावली राहणार नाही, त्यामुळे 12 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करणे सर्वार्थाने शुभच ठरेल। त्याचप्रमाणे हल्लीच्या काळामध्ये भरपूर प्रकारच्या स्टायलिश अशा राख्या बाजारामध्ये अवेलेबल होतात, परंतु आपण राखी घेताना नेहमी एक नियम पाळा की अशा प्रकारच्या राख्या असतात ज्या की आपल्यासाठी अशुभ ठरू शकतात, आपल्या भावासाठी अशुभ ठरू शकतात, अशा राख्या कधीही घेऊ नका।
तर तेच आपण बघणार आहोत की अशा कोणत्या राख्या आहेत की ज्या आपण खरेदी करू नये. आता बाजारामध्ये भरपूर चिन्ह असलेल्या राख्या असतात, त्याच्यामध्ये काही अशुभ चिन्ह असलेल्या राख्यासुद्धा असतात. तर अशी अशुभ चिन्ह असलेल्या राख्या ज्या असतात त्या निगेटिव्हिटी निर्माण करतात, त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या राख्या कोणीही घेऊसुद्धा नाही आणि आपल्या भावाला बांधूसुद्धा नाही. त्याच्यानंतर काळ्या रंगाची राखी. काळा रंग हा सुद्धा निगेटिव्हिटीचं प्रतीक आहे आणि काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये नेहमीच अशुभ मानला आहे. म्हणजे कुठल्याही शुभ कार्याच्या वेळी आपण काळा रंग धारण करत नाही, तर अशा वेळी राखी तरी आपण काळ्या रंगाची का घ्यायची. म्हणून काळा धागा असणारी राखीसुद्धा आपण खरेदी करू नका आणि आपल्या भावाला बांधू नका. त्याच्यानंतर येते प्लास्टिकची राखी. आता बाजारामध्ये प्लास्टिकच्या राख्या देखील अवेलेबल आहेत, परंतु प्लास्टिक जर आपल्या हातावरती कंटिन्युअसली बांधलेलं असलं तर ते आपल्या शरीरासाठी योग्य नाही. तर अशा वेळी आपण आपल्या भावासाठी प्लास्टिकची राखीसुद्धा खरेदी करू नका. याच्यानंतर बघा, देवांचे फोटो असणाऱ्या ज्या राख्या असतात अशा राख्या. आता तुम्ही म्हणाल की देवांचे फोटो असणाऱ्या राख्या अशुभ कशा, तर त्याला देखील एक कारण आहे. बघा, आपला भाऊ वर्षभर स्वतःच्या हातावरती त्याची राखी बांधून राहत असतो, परंतु कधीतरी ती तुटते, कुठेतरी पडते, किंवा मग काहीतरी होतं की ज्याच्यामुळे ती राखी त्याच्या हातामधून सुटून जाते. तर अशावेळी त्याच्यासुद्धा लक्षात येत नाही की ती कुठे पडली आहे किंवा कुठे सुटली आहे, तर तो कुठे बघेल. तर यापेक्षा अशा प्रकारची राखी बांधणं योग्य नाही, कारण जेव्हा ती तुटून पडते किंवा सुटते आणि कुठेतरी खाली पडते तेव्हा देवाचा अपमान होतो. त्यामुळे अशा प्रकारची राखी देखील आपल्या भावाला आपण बांधू नये. भावाच्या मनगटावर राखी बांधण्यामागे इतिहास हा आहेच, परंतु काही शास्त्रीय कारणे देखील आहेत. आपल्याकडे भारतीय परंपरेत अनेक शास्त्रे सांगितली जातात. सणवार साजरी करण्यामागे अनेक भावनांप्रमाणे शास्त्रेही असतात. त्यापैकीच हे एक शास्त्र आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरींचे प्रमाण अधिक असते असे सांगण्यात येते. यमलहरी या पुरुषांच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतिमान होतात असा समज आहे. त्यामुळे या यमलहरी देहात चालू झाल्या की सूर्यनाडी जागृत होऊन त्यांच्या जीवाला त्रास होतो, पण त्याचवेळी राखीचा धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहिणी करत असतात असे मानले जाते. त्यामुळे एका अर्थी बहिणी आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करत असतात असे शास्त्र सांगते. राखीचे बंधन घालून या सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहिणी करतात असे शास्त्रात सांगण्यात आलेले आहे. आता आपण बघूया की रक्षाबंधनाच्या वेळी भावाचे औक्षण करताना ताट कसे भरावे. तर ताटामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा आणि कुंकवाचा गंध असावा. त्याच्यानंतर मनगटावर बांधण्यासाठी राखी असावी, दिवा असावा आणि एक सोन्याचा कुठलाही दागिना असावा की जो ती ओवाळू शकेल. आणि याच्यानंतर भावाने आपल्या डोक्यामध्ये टोपी घालावी. जर टोपी नसेल तर रुमाल तरी ठेवावा, आणि रुमालही नसेल तर स्वतःचा हात तरी डोक्यावरती ठेवावा जेव्हा बहीण त्याचं औक्षण करत असते त्यावेळी. आणि त्याच्यानंतर बघा, बहिणीने ओवाळताना त्याच्यावर त्याला गंध लावायचा आहे आणि त्याच्यानंतर अक्षदासुद्धा टाकायचा आहे त्याच्या डोक्यावरती. त्याच्यानंतर राखी बांधायची आहे आणि ओवाळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे रक्षाबंधन साजरे करायचे आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही माहिती नक्की फॉलो करा. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे की कुणी कुठल्या पद्धती वापरायच्या आणि प्रत्येक भागामध्ये कुठल्याही गोष्टींसाठी किंवा कुठल्याही सणवारांसाठी वेगवेगळ्या पद्धती असतात, तर ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करावे. आता जे 11 आणि 12 तारखेला कुठल्या दिवशी रक्षाबंधन करायचे हे प्रत्येक भागातील महिला ज्यांच्या त्यांच्या याच्यानुसार ठरवतात, त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या मर्जीनुसार जे ते करू शकतात. परंतु जी माहिती अवेलेबल होती ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.